नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा त्यातल्या त्यात या जिल्ह्याची ओळख बालमृत्यू आणि माता मृत्यूसाठी प्रसिद्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुका आहे. या धडगाव तालुक्यात 13 पीएससी आणि एक ग्रामीण रुग्णालय. परंतु गेल्या 2 वर्षापासून या ग्रामीण रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. लोकांना इलाज करण्यासाठी गरोदर माता असेल, लहान बच्चे असेल, त्यांना इलाज करण्यासाठी उपचार करण्यासाठी 65 किलोमीटर ते 110 किलोमीटर खर्च करून जावं लागतं. आपल्या ग्राम रुग्णालय धडगाव येथे गेल्या 7 ते 7 महिन्यापासून स्त्रीरोग तज्ज्ञांचं 65 वर्षाच्या पूर्ती वय झाल्या कारणाने त्यांना शासनाने हे त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात मदत वाढलेली नाही आहे आणि बालरोग तज्ञ गेल्या 2 वर्षापासून नाही आहे. आदिवासी गरोदर मातांना स्त्रीरोग तज्ञाची नितांत गरज आहे, पण ते आपल्याला काही भेटून नाही. त्यामुळे अशा काही गोष्टींना आम्हाला रुग्णांच्या रोषात, त्यांच्या नातेवाईकांच्या रोषात आम्हाला आमचे कर्मचारी असो, आमच्या सिस्टर असो, डॉक्टर असो, यांना वेळोवेळी रोषांना सामना करावा लागतो. महिन्याला 137 ते 140 डिलिव्हरी अपेक्षित इथं नेहमीप्रमाणे होतात. तर इथे उपजिल्हा रुग्णालयात सरकार लोड आहे, तरी इथं ग्रामीण रुग्णाचे अपुऱ्या कर्मचारी वर्गामध्ये सुद्धा आम्ही त्यांना रुग्ण सेवा पुरवत आहे. काय झालं तुझ्या बाळाला? चिव हाजू हाजलू जे रुटू खायले देऊ, 2-3 वार उलटेली संडा सैली तो जास्ती जाय गेलं, सिरियस आहे गेलं कारण होतं. हॉस्पिटल गेला, हॉस्पिटल म्हणजे दडगावच्या सरकारी दवाखाना. सरकारी दवाखाना तर चेली गेला होता. डॉक्टर काय डायरेक्ट होता इलाज निकडे काय नाही, डायरेक्ट खालीली जाऊ काही त्याला करे नव्हता. खालीली जा म्हणजे शहादा किंवा नंदुरबारला घेऊन. नंदुरबार नंदुरबारली जा कायतला होता. वाटे गेला नव्हता, देवबरा जागे चारे जाईन खलास गेलं. ते गाडीवाला उभ राहत रिटर्न मी लावतला, डायरेक्ट शहादेली गेलं. शहादेली जाय नव्हतं रिटर्न लावलं. जत्रा जत्रा देते ना निजुले ते होतं काही नाही, डायरेक्ट लिंग जात राहिलं. अर्ध्या रस्त्यात तुझं बाळ मयत झालं. देवबरा पण इथे डॉक्टर आलं, तुझं बाळ वाचलं असतं ना. डॉक्टर राहिलं असतं तर मग बाळ वाचलं असतं. बालरोगतज्ञ पाहिजे, दुरून लोक येतात आणि त्यांची ही सोय नसल्यामुळे लोकांना शहादा किंवा नंदुरबार या ठिकाणी जावं लागतं. त्याच्यामुळे आर्थिक परिस्थितीने लोक खुपलेले असतात आणि त्यांना आधार मिळावा म्हणून त्याची नेमणूक लवकरात लवकर झाली पाहिजे तर बरं आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी अशी अपील करतो की धडगाव ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञांची नेमणूक होण्यासाठी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक भोयसाहेब नंदुरबार यांना फोन करून दवा आणावा. त्यांचा नंबर आहे 0564-210-121. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय धडगावहून महाराष्ट्रातून इंडिया नर्डसाठी.